तर मोताळा भाई मध्ये आपलं स्वागत आहे। काही दिवसाअगोदर या ठिकाणी आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि या ठिकाणी शिंदे गट शिवसेनेकडून या ठिकाणी खासदार पत्रराव जाधव या ठिकाणी निवडून आलेला आहे। आता काही दिवसावरती या ठिकाणी विधानसभा निवडणुका लागणार आहे आणि प्रत्येक पक्षाने या ठिकाणी मोर्चेबांधणी चालू केलेली, अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहे। आपल्यासोबत बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी उभाटा गटाकडून या ठिकाणी डॉक्टर सावडे या ठिकाणी इच्छुक आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये ते काम करत आहे आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे। खूप चांगला त्यांचा या ठिकाणी दांडगा जनसंपर्क सुद्धा आहे आणि सामाजिक काम सुद्धा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी ते पक्षाकडे उमेदवारी मागत आहे आणि यावेळी सुद्धा ते उमेदवारी मागणार आहे। नेमकं काय भावना आहे त्यांच्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। काय सांगाल मला नेमकं तुम्ही? गेल्या 2003 पासून मी या पक्षामध्ये सक्रियपणे काम करतोय। सुरुवात माझी या पक्षामध्ये आनंदराव अडसूळांच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यानंतर मी एक शिवसैनिक म्हणून एक काम करता 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 पक्षाने माझ्या शिवसैनिक पदाला न्याय देऊन मला एक तालुका प्रमुख पद दिले होते। त्या तालुका प्रमुख पद म्हणून मी एक 6 वर्ष भोसवले। माझ्या तालुका प्रमुख पदामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून श्री प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांना त्यावेळी यश पण मिळाले। पण दुर्दैवाने पक्षामध्ये गद्दारी झाली, पक्षामध्ये फुटाफूट झाली, तो गट तिकडे गेला, आम्ही इकडे राहिलो। आणि गेल्या 3 टर्ममध्ये 2009, 2014, 2019 मध्ये मी ताकदीने पक्षाकडे तिकीट मागितले होते, परंतु माझ्या दुर्भाग्याने मला ते तिकीट मागे मिळाले नाही। परंतु यावेळेस मी पूर्ण ताकदीने 2024 मध्ये पक्षाकडे तिकीट मागणार आहे। मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्षाची मी 2003 पासून सेवा करतोय। सेवा म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण की मी अतिशय प्रामाणिकतेने काम केलेलं आहे। मला पक्षाने आजपर्यंत कुठलंही पक्षाचा मी लाभार्थी नाही, परंतु यावेळेस मी पक्षाला पुऱ्या ताकदीने तिकीट मागतोय। पक्षाला तिकीट देईल अशी मला खात्री आहे। परंतु पक्षाने जर दुर्दैवाने दिलं नाही तरी मी पक्षासोबतच राहील। पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल मी त्याचं प्रामाणिकतेने काम करेल। गेल्या 2003 पासून मी या पक्षामध्ये सक्रियपणे काम करतोय। सुरुवात माझी या पक्षामध्ये आनंदराव अडसूळांच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यानंतर मी एक शिवसैनिक म्हणून एक काम करता 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 पक्षाने माझ्या शिवसैनिक पदाला न्याय देऊन मला एक तालुका प्रमुख पद दिले होते। त्या तालुका प्रमुख पद म्हणून मी एक 6 वर्ष भोसवले। माझ्या तालुका प्रमुख पदामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून श्री प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांना त्यावेळी यश पण मिळाले। पण दुर्दैवाने पक्षामध्ये गद्दारी झाली, पक्षामध्ये फुटाफूट झाली, तो गट तिकडे गेला, आम्ही इकडे राहिलो। आणि गेल्या 3 टर्ममध्ये 2009, 2014, 2019 मध्ये मी ताकदीने पक्षाकडे तिकीट मागितले होते, परंतु माझ्या दुर्भाग्याने मला ते तिकीट मागे मिळाले नाही। परंतु यावेळेस मी पूर्ण ताकदीने 2024 मध्ये पक्षाकडे तिकीट मागणार आहे। मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्षाची मी 2003 पासून सेवा करतोय। सेवा म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण की मी अतिशय प्रामाणिकतेने काम केलेलं आहे। मला पक्षाने आजपर्यंत कुठलंही पक्षाचा मी लाभार्थी नाही, परंतु यावेळेस मी पक्षाला पुऱ्या ताकदीने तिकीट मागतोय। पक्षाला तिकीट देईल अशी मला खात्री आहे। परंतु पक्षाने जर दुर्दैवाने दिलं नाही तरी मी पक्षासोबतच राहील। पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल मी त्याचं प्रामाणिकतेने काम करेल। आपण या ठिकाणी पक्षाकडे अनेक वेळा या ठिकाणी उमेदवारी मागितली होती, तुम्हाला पक्षाने अनेक वेळा नेमकं काय सांगितलं होतं, काय कारण दिलं होतं आणि किती वेळा या ठिकाणी तुम्ही उमेदवारी मागितली होती? मी या ठिकाणी 2009, 2014 आणि 2019 मध्ये उमेदवारी मागितली होती। 2009 मध्ये इथे स्टँडिंग आमदार विजयराजजी शिंदे होते, त्यावेळेस मला त्यावेळेस थांबण्यास सांगितले। 2019 आणि 2014 मध्ये मला मिळू नाही शिकलं, परंतु 2024 मध्ये मी पूर्ण ताकदीने तिकीट मागणार आहे। आणि पक्षाकडे एक चांगला कार्यकर्ता, एक निष्ठावान कार्यकर्ता जो 2003 पासून पक्षाचं निष्ठेने काम करतो आहे, त्यासाठी माझा या उमेदवारीवर प्रामाणिकपणे हक्क आहे आणि हक्क मी मागेल। परंतु जर पक्षाने मला यावेळेसही थांबण्यास सांगितले तरी मी नाराजी न व्यक्त करता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून याच पक्षात थांबेल। मी कुठेही पक्ष सोडून जाणार नाही। मी उद्धव साहेबाशी प्रामाणिक होतो आहे आणि पुढे पण भविष्यकाळात राहणार आहे।
पण अपक्षाने बी या ठिकाणी गेल्या 3 वेळा तुम्ही या ठिकाणी उमेदवारी मागली, तुमचा विचार करणे गरजेचे आहे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? हा, यावेळेस पक्षाने माझा विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटते की पक्षाने जे निष्ठावान लोक आहेत त्यांचा पहिले विचार करावा. जर निष्ठावान मध्ये तुम्हाला कुणाला कॅपेबिलिटी जर नसेल वाटेल तर आम्हा लोकांना विश्वासात घेऊन पुढचे काही निर्णय घ्यावे. परंतु पक्षात जालिंदर भाऊ असो किंवा मी असो, हे कधीच्या निष्ठेने काम करतात, पक्षाने आमचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही डॉक्टरी पेशात आहे आणि त्याच्याबरोबर त्याला सांगाळ घालत या ठिकाणी सामाजिक काम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केले. नेमकं काय दाखला आहे आणि कशा प्रकारे काम केलेले काय सांगाल? मी गेल्या 24 वर्षापासून मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे आणि रुग्ण सेवा करता करता त्यासोबत सामाजिक सेवा करण्याचा मी एक प्रण घेतला होता आणि मी सामाजिक सेवेच्या माध्यमातून अशी बरीचशी कामं केली आहेत. उदाहरणार्थ 10 ते 12 हजार पोरांना मी ड्रेस वाटप केलेले आहे, 15 ते 20 हजार वृक्षारोपण केलेले आहे, 180 मेडिकल कॅम्प घेतलेले आहे, 112 ते 115 हाय डोनेशन कॅम्प घेतलेले आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे जी खेडोपाडी जाऊन रुग्ण सेवा कशी करता येईल, रुग्णांना कसं बेनिफिट देता येईल हे मी या 23 ते 24 वर्षामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर करोना काळामध्ये ज्यावेळेस जो पॅन्डेमिक इश्यू होता, पूर्ण देश हा करोनाने पीडित होता, त्यावेळेस माझ्याकडे जे काही रुग्ण येत होते, जे कोणी पेशंट माझ्याकडे आले, त्यावेळेस सिटी स्कॅनच्या माध्यमातून मी पेशंटला माझ्या तर्फे किंवा आमच्या युनिटी सेंटरच्या माध्यमातून बराच बेनिफिट देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक सेवा करता करताच मी या राजकारणामध्ये अग्रेसर झालेलो आहे. आणि पक्षीय लेवलला जर काम म्हटलं तर गेले सतत 9 वर्ष जिल्हा शिवसेना नवरत्न पुरस्कार मी अतिशय यशस्वीपणे राबवलेला आहे. त्यामध्ये श्री गजानन कीर्तिकर, संजयजी राऊत, संजय त्याच्यानंतर तुमचे विनायकजी राऊत, प्रतापराव जाधव, आनंदरावजी अडसूळ आणि सुभाष देसाई या मुंबईच्या नेत्यांना मी इथे आमंत्रित करून त्यांच्या हस्ते जिल्हा शिवसेना नवरत्न पुरस्कार केलेले आहेत.